22 सप्टेंबर म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या संकुलात जयंती कार्यक्रम उत्साहात पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जुन्नर तालुक्याचे तहसीलदार डॉक्टर सुनील शेळके हे होते. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे शालेय मित्र डॉक्टर राहुल गावटे, सीए अल्ताफ सिकलकर व नसीरुद्दीन शेख उपस्थित होते. यंदाच्या वर्षी इयत्ता 10वी मध्ये 95.20% गुण मिळवून प्रथम आलेल्या पूर्वा रवींद्र खुडे हिचा सन्मान तहसीलदार सुनील शेळके यांनी केला. रयतचे माजी विद्यार्थी असलेले व जुन्नरचे विद्यमान तहसीलदारपदी नियुक्त असलेले डॉक्टर सुनील शेळके यांच्याशी या प्रसंगी शिरूर येथील रयत शाळेच्या व मित्रांच्या आठवणींबाबत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी. पाहूया. काल 22 सप्टेंबर होती. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि गोरगरिबांचे कैवारी ज्यांना म्हणतात कर्मवीर अण्णा यांची जयंती होती. आज 23 तारखेला रयत संकुलामध्ये शिरूरमध्ये एक कार्यक्रम विद्यार्थ्यांचा आणि सत्कार आणि त्यासाठी तहसीलदार साहेब याच शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर सुनील शेळके साहेब इथं तुम्ही शिकलात सर आणि आज जयंतीचा कार्यक्रमानिमित्त तुम्ही आलात. डॉक्टर साहेब तुमचे मित्र आहेत, इथं सिकलकर साहेब हे सगळे तुमचे मित्र आहेत. ज्या ठिकाणी तुम्ही वर्गात बसले आणि ज्या ठिकाणी तुम्ही विद्यार्थी म्हणून होते आज तहसीलदार पदावर असताना तुम्हाला आज या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले जुन्नरच्या तहसीलदारापण काय भावना आहे तुमच्या आज इथून संबोधित करता विद्यार्थ्यांना काय सांगा? निश्चितच मगाशीच मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं की म्हणजे एक मन भरून आलं होतं की ज्या बेंचवर बसलो होतो की ज्या ग्राउंडवर बसलो होतो आणि ज्या शाळेच्या इथं आम्ही खेळलोय किंवा ही शाप म्हणजे तयार होताना आम्ही पाहिलेली आहे की त्या शाळेच्या व्यासपीठावरनं विद्यार्थ्यांना बोलत असताना की निश्चित एक लाईफमध्ये जे आपण अचीवमेंट करतो की काहीतरी एक मोठं अचीव केलं असं हे सांगतानाच म्हणजे बोलताना मला म्हणजे मन भरून येतं तर मन दाटून आलं होतं. तुमच्या सोबत जे हे सवंगडी होते ते डॉक्टर साहेब आहेत, राहुल गावटे साहेब सिकल हे सगळे मित्रांनी कोण कोण होते आणि काय काय? राहुल म्हणजे राहुल माझा नातेवाईक पण आहे आणि राहुल मला सिनियर होता आणि सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे की आम्ही रयशाळेमध्ये ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं की म्हणजे आता राहुलचे वडील दिवंगत डॉक्टर गावटे सर म्हणजे हा जो आम्हाला रयशाळेमधला जो आधार होता म्हणजे आमचे नातेवाईक तर होते परंतु ज्यावेळेस आम्ही 5वीला आलो म्हणजे सरा म्हणजे आमची तुम्हाला सांगतो की शाळेतली तर ओळखच होती परंतु 5वी 6वी 7वीपासून 10वीपर्यंत 10वीनंतर पण म्हणजे ज्या ज्या ठिकाणी कारण आम्ही सर्वजण एक बहुजन समाजातील शेतकरी कुटुंबातली पोरं असल्यामुळे की ज्या ज्या ठिकाणी आम्हाला जी जी मदत लागेल ती ती म्हणजे भाऊसाहेब गावटे डॉक्टरांनी म्हणजे शाळेत म्हणजे शाळेची तर असेल पण शाळेव्यतिरिक्त आरोग्यविषयक असेल घरातली असेल काही असेल की एकदम एक वडील म्हणून जे पाठीमागं उभे राहायचे ना की ते म्हणजे डॉक्टरांचे वडील होते त्यामुळे डॉक्टरांचे ना आमचे एक मित्र तर आहेत परंतु आमचे एकदम घरातले रिलेशन होते आणि त्याच पद्धतीने नसरू असेल किंवा अल्ताफ असेल हे माझे वर्गमित्र म्हणजे 5वीपासून आम्ही त्या भाजी बाजारला शाळेमध्ये जे कट्ट्यांवर खेळताना किंवा ग्राउंडवर खेळताना तिथं ती अल्ताफ सिकलकरचं दुकान असेल किंवा त्याच्यात एकत्रित डबे खाल्ल्यापासून बऱ्याचशा म्हणजे की शाळेतल्या स्पर्धा असतील शाळेतले विविध कार्यक्रम असतील याच्यामध्ये आणि सर्व सुखदुःखात सर्व सणवारामध्ये की आम्ही 5वीपासून जी आमची गट्टी झालेली म्हणजे आज सगळ्यात आम्ही म्हणजे किती काही जरी असेल तर आम्ही भेटतो एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतो एकमेक म्हणजे जी रयत शिक्षण संस्थेमध्ये जी आम्हाला जी म्हणजे शिकवणूक भेटली होती म्हणजे शिक्षण हे फक्त शिक्षणापुरतं नव्हतं झालं परंतु जे एक ऋणानुबंध जुळले होते की ते आजही आमच्या टिकून आहे. नक्कीच सर, तुम्ही आता तहसीलदार आहात, नक्कीच पुढच्या पदावर जाताना आपण डॉक्टर आहात. मला वाटत होतं तुमचं पीएचडी पण तुम्ही खरोखर डॉक्टर होते, या ठिकाणी डॉक्टर साहेब आहेत. तुम्ही आता नवीन जी पिढी आता 10वीला तुम्ही एक उदाहरण दिलं की 10वी नापास असताना एक ॲडिशनल एसपी साहेब आहेत, ह्या नवीन बॅचला काय सांगतो? मी नवीन विद्यार्थ्यांना हेच सांगेल की आता सध्याला काय दिलं आजची पिढी जी आहे ना किती सोशल मीडियामध्ये आपण जे म्हणतो की त्यामध्ये वाहत चाललेली आहे. मी विद्यार्थ्यांना एकच सांगेल किंवा सोशल मीडिया वापरायला किंवा हे वापरायला तुम्हाला टेक्नॉलॉजी जी आलेली म्हणजे 4G 5G आता 6G युगात तुम्ही हे करत असता ही टेक्नॉलॉजी जेवढी तुम्हाला उपयुक्त आहे तेवढी तुमच्यासाठी घातक पण आहे. म्हणजे 5वी ते 10वी किंवा माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना मी याच्यातनं हेच सांगेल किंवा ह्याचा वापर
आपल्या शैक्षणिक पुरता फक्त करा की ह्याच्यात वाहत न जाता, कारण ह्याच्यामध्ये जर तुम्ही वाहत गेला तर तुमचं करिअर पूर्ण जे पुढं होणार आहे की ते बिघडणार आहे. त्यामुळे ह्या टेक्नॉलॉजीचा आपला योग्य, म्हणजे जी टेक्नॉलॉजी दिलेली त्याचा योग्य वापर तुमच्या शैक्षणिक असेल, तुमच्या व्यावसायिक असेल, तुमच्या करिअरसाठी करून घ्या. आणि इथनं पुढं म्हणजे मी जे आता भाषणामध्ये सांगितलं की कोणतीही गोष्ट अशक्यप्राय नाही. आयुष्यामध्ये तुम्ही जर ठरवलं आणि ते कोणत्याही तुम्ही टप्प्यामध्ये ठरवा ते तुम्हाला निश्चित शक्य होतं, परंतु ती मनाशी खूनगाड पाहिजे. म्हणजे माझं उदाहरण सांगतो, आलताफ सिकलकर, म्हणजे 9वीपर्यंत आलताफ सिकलकरचं तुम्ही शाळेतलं जरी करे म्हणजे तुम्ही जर पाहिलं म्हणजे मार्कशीट पाहिलं काय पाहिलं की आलताफ सिकलकर हा काहीच होणार नाही असे काही शिक्षकही सांगायचे. पण 10वीनंतर आलताफनी जे काही बदल झाला की आलताफ आज कुठल्या कुठं पोहोचला की असं भरपूर उदाहरण आहे. नाही नाही म्हणजे डॉक्टर ते चार्टर्ड अकाउंटंट म्हणून सर असं म्हणतो. नाही त्यामुळेच मी सांगतो, कारण आलताफ 9वीपर्यंत म्हणजे मला आलताफला बस शाळेत आणावं किंवा पण आलताफनी 10वी पहिल्या बेंचवर आणला, आलताफ पहिल्या बेंचवर सुरू होतं 10वीला त्यांनी. आणि पण नंतर त्याला त्यातली त्याली गोडी आणि त्याच्यामध्ये जे काय कॅलिबर आहे त्याचं त्याला कळलं. म्हणजे शिक्षणा टर्निंग पॉईंट बरेच असतात, ते अचीव करायचे, ते अचीव करायचे असतात. आणि तो कधी म्हणजे असं नाही की वा खूप दिवस निघून गेले आता मला शक्य नाही, असं नाही की कोणत्याही वेळेस तुम्हाला फक्त तुमची जाणीव झाली पाहिजे की आपण हे करू शकतो.